औरंगजेब म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर शासक, ज्यानं सत्तेसाठी स्वतःच्या बापाला कैद करून ठेवले, स्वतःच्या सख्या भावांची निर्दयपणे हत्या केली होती, संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा औरंगजेब आदिलशाही कुतुबशाही या बलदंड सत्तांना पराभूत करून दख्खनेत आला खरा, मात्र स्वराज्य जिंकून पुन्हा दिल्लीला परत जायचं भाग्य त्याच्या वाट्याला आलंच नाही। औरंगजेब महाराष्ट्रात आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता, पण शिवपुत्र शंभूराजांनी त्याला तब्बल 9 वर्ष लढत आणि झुंजत ठेवलं। 5 लाखांची फौज असताना देखील तो स्वराज्यातला एकही किल्ला समोरासमोर लढून जिंकू शकला नाही। संतापलेल्या औरंगजेबानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना दगाफटका करून कैद केले आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांना हाल हाल करून ठार मारले। भलेही औरंगजेब 89 वर्षांचं आयुष्य जगला, मात्र त्यानं केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला इथेच बसून चुकती करावी लागली। एक नाही तर कित्येक वेळा स्वतःचं मरण त्याला समोर दिसलं होतं। शंभूराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वीर मावळे संताजी आणि धनाजी थेट औरंगजेबाच्या छावणीत घुसले होते, पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब वाचला, अन्यथा त्याचा शिरच्छेद ठरला होता। औरंगजेब थोडक्यात वाचला, पण पुढे आयुष्यभर अक्षरशः तडफडत जगला। आपण केलेल्या प्रत्येक पापाची त्याला वेळोवेळी आठवण होत राहिली। निराशा, एकटेपणा आणि असह्य वेदना या 3च गोष्टी शेवटपर्यंत त्याच्या जवळ राहिल्या। त्याची मुलगी झिनतुन्निसा सोडली तर त्याच्या मरणावर रडणारं देखील जवळचं कुणीही शिल्लक नव्हतं। आपण आयुष्यभर केलेल्या पापामुळे झोपेत देखील तो भयभीत होऊन उठत होता। आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात तो पश्चातापाच्या आगीत जळत राहिला आणि 20 फेब्रुवारी 1707 मध्ये त्याचा अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मृत्यू झाला। मृत्यूच्या आधी त्याने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबादमध्ये त्याचा गुरु शेख जहीनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले। त्याच्या मृत्यूनंतर पुढे काहीच वर्षात मोगली सत्तेचा ऱ्हास झाला। मृत्यूशय्येवर असताना स्वतः औरंगजेब म्हणाला होता, काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते उसके कंधों पर तख्ते सल्तनत का बोझ और सुकून से मर जाते। औरंगजेब अक्षरशः सडून मेला, पण संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याचं त्याचं स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहिलं।